महाराष्ट्राचे राज्यपाल हे एक सद्गृहस्थ आहेत, अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत। राज्यपाल महोदय हे अनेक वर्ष संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे। एका राज्याचे मुख्यमंत्री होते ते उत्तराखंड सारख्या। कालच मला ते भेटले एका कार्यक्रमात, एका लग्न सोहळ्यात। तेव्हा आम्ही गप्पाही मारल्या काही विषयावर। राज्यपाल महोदयांचं म्हणणं बरोबर आहे की राज्यपालांवर कोणीही दबाव आणू शकत नाही, ते राज्यघटनेचं पालन करण्यासंदर्भातलं एक महत्त्वाचं पद। आम्ही सगळेच महाराष्ट्रात त्यांनी जेव्हा प्रवेश केला आले ते तेव्हापासून आम्ही त्यांचा आदरच करतो आहोत। राज्यपालांचा अनादर व्हावा अशा प्रकारचं कोणतेही कृत्य सरकारकडून, विशेषतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून, कोणत्याही मंत्र्यांकडून झाल्याचं मला तरी दिसत नाही। अनेकदा आम्ही त्यांना भेटत असतो, राजभवनावरती गेल्यावरती प्रेमानं आदर सत्कार करतात। ते वडीलधारे आहेत, पण त्यांच्यावर दबाव कोण आणतं हे मला माहीत नाही। त्यांनी स्पष्ट सांगितलं असं तर बरं झालं असतं। 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या संदर्भात एक वर्षापासून एक प्रलंबित विषय त्यांच्याकडे आहे आणि मला वाटतं तिथून ही ठिणगी पडलेली। मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसी या राज्यपालांना स्वीकारायच्या असतात अशी आपली घटना सांगते। मग राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतील, राज्यपाल नियुक्त असतील, तेव्हाही आमच्या मनामध्ये शंका आली आणि आम्हाला भीती वाटली की महाराष्ट्राच्या राज्यपालांवरती कोणी केंद्राकडून दबाव आणतोय का, आणि त्या दबावामुळे ते 12 सदस्यांची नेमणूक गेल्या वर्षभरापासून त्यांनी रखडवून ठेवली आहे का। महाराष्ट्राच्या राज्यपालांवरती अशा प्रकारचा दबाव आणून काम करून घेणं हे आमच्या सरकारलासुद्धा मान्य नाही, आणि म्हणून राज्यपाल दुःखी असतील तर मी त्यांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत। महाराष्ट्र राज्य 11.5 कोटी जनता त्यांच्या दुःखात, त्यांच्या वेदनेमध्ये सहभागी आहे, आणि माझी केंद्राला विनंती आहे की त्यांनी राज्यपालांवरती दबाव